जे मन काय राज्य पातळीवरती जे जे काय काम असतील मार्गी लावण्याचे, ते निश्चितपणे समुदायाचे बाकीचे सर्व आमदार करतील. पण एक सहकार्याच्या भूमिकेतनं केंद्रातले जे काही प्रश्न असतील, मी असेल, मग तुमचे श्रीनिवास पाटील साहेब असतील, तुम्हाला मग रणजित असेल, एक जिल्हा म्हणून मतदारसंघ म्हणून आणि अशी चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुम्ही भेट घेतली, सकारात्मक कशा पद्धतीनं चर्चा झाली? मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही लीड घेतलेलं दिसत आहे, कसं काय? लीड तर पहिल्यापासून घेतलंच होतं, पण आता कसं आता गळाशी आलं आहे आणि नेमकं ह्याच्यात कुठं मी त्यांना एवढंच सांगितलं की वकील सगळे हुशार आहेत, पण जी आत्मीयता लागते अशा वकिलांची तुम्ही तिथं नेमणूक करणं गरजेची आहे. आणि तो कारण हे जे काय वकील आहेत ते फार मोठे आहेत, म्हणजे विचार विचारांनी आणि संपूर्ण प्रत्येक अनुभव तर आहेच, म्हणजे ते त्यांचं जेवढं वय किंवा त्यांची जेवढी प्रॅक्टिस आहे तेवढं आमचं वय सुद्धा नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय हे म्हणजे मी काय त्यांच्या विरोधात अशात लाभात नाही, पण जी विसंगती होती आहे किंवा ती कशामुळं म्हणजे काय कम्युनिकेशनमध्ये जो अभाव म्हणजे जो आधी पाहायला मिळतो त्याच्यामुळं कुठलं कोर्टाचं सुद्धा निर्णय घेताना कोर्टाला सुद्धा म्हणजे थोडंसं ते सुद्धा गोंधळून गेलेलं दिसतं. मराठा साहेब, आज DCC बँकेच्या अनुषंगानं काही तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आहे, कारण निवडणूक लागली आहे DCC बँकेची, तर त्याच्या अनुषंगानं काही कारण फलटणचे राजे त्या अनुषंगाने रचना आखतायत काय? हे बघा, मी माझ्यापुरतं बोलू शकतो, फलटणचे राजे किंवा सातारचे आमचे राजे किंवा बाकीचे सगळे राजे लोकशाहीतले राजे हे काय कशी आखणी करतात आहे ते काळ आणि वेळ सांगेलच. तुमची काय चर्चा झाली का? आता DCC बँक आली म्हणजे थोडंफार होणार असणार नाही तर काय बघू. ओके, शंभू देसाईंची मैत्री म्हणजे घरांचे संबंध आहेतच, पण आमच्या वडिलांचे आणि त्यांच्या वडिलांचे एकदम तसे माझे आणि शंभूराज देसाईंचे संबंध आहेत, त्याच्यापेक्षा घनिष्ठ संबंध या दोघांचे होते. आणि पक्षावर आम्ही भेटतच असतो, मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाली त्यांच्याबरोबर, जे जे काय चर्चा उद्धवजींबरोबर झाली, देवेंद्रजींबरोबर पवारसाहेबांबरोबर चर्चा झाली, त्या संदर्भात बोलणं झालं. आणि आता ह्या दोन दिवसात उद्धवजी म्हणाले की संयुक्त अशी एक मीटिंग पवारसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, स्वतः ते अशोक चव्हाणजी असतील, आणि मग त्यांना म्हणजे जे काही मराठा समाजातले प्रमुख त्यापैकी मग समुदाय जे पण असे असेल, आणि ह्याच्यात कुठंतरी आता आपण सगळं म्हणजे राजकारण कोणी केलं नाही आणि होऊ नये याकरता एक व्हाईट पेपर पब्लिश करण्यात यावा, तर आपल्याला म्हणजे आपली मागणी तर आहेच, कारण की 8 तारखेपासून 8 एप्रिलपासून आपलं मार्चपासून सुनावणी चालू होणार आहे, आणि नेमकं 8 मार्चला आमचं अधिवेशनला सुद्धा सुरू होतं. त्या पार्श्वभूमी थोडीशी चर्चा झाली सातारा शहराच्या संदर्भात, जे लष्कर प्रमुख नरवणे साहेबांना भेटलो त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली शंभूराज देसाईंबरोबर.